ग्रामीण भागातील लहान मुलांपासून तर वयोवृद्ध माणसांच्या बौद्धिक सामाजिक कृषी विषयक अशा वेगवेगळ्या आयामाचे पारणे फेडणारा उत्सव म्हणजे आपलं गाव आपला उत्सव। कुरा महोत्सवाची सुरुवात सकाळी ग्रंथदिंडीने झाली। या ग्रंथदिंडीमध्ये गावातील सर्व शैक्षणिक संस्था, बचत गट, अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या। दिंडी गावातून जात असताना गावकऱ्यांनी आपल्या अंगणामध्ये रांगोळ्या व पुष्पवृष्टी करून दिंडीचे स्वागत केले। ग्रंथदिंडीची वैशिष्ट्य म्हणजे पालखी ही महिलांनी आपल्या खांद्यावर घेतली होती। सर्व शैक्षणिक संस्थांनी वेगवेगळ्या थीम घेऊन ग्रंथदिंडीमध्ये आपले सादरीकरण केले। त्यानंतर दुपारी 12 वाजता उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी उद्घाटक म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी असे प्रतिपादन केले की हे कुरा महोत्सवाचं 8वं वर्ष आहे। अतिशय नियोजन पद्धतीनं आणि सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन इथली आयोजन समिती शहीद भगतसिंग वाचनालयाचं पुढाकारामध्ये हे आयोजन करत आहे। आज जी ही ग्रंथदिंडी आहे, एका अर्थाने आपण सगळेजण ग्रामीण भागामध्ये आहोत। ग्रामीण भागामध्ये अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतमालाचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत। बरोबरीनं या ग्रामीण जीवनाचं एक वर्णन करणारं अतिशय चांगलं साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे। आज या ग्रंथदिंडीमध्ये या निमित्तानं ग्रामीण भागामध्ये या ग्रामीण साहित्याचा आणि एकूणच साहित्याचा नीटपणे प्रसार व्हावा म्हणून या जी गावामध्ये ही दिंडी आहे। कुरासारख्या लहानशा खेड्यामध्ये सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक वारसा जपला जातो ही अत्यंत आनंदाची बाब आहे। माती परीक्षण, रोजगार मेळावा अशा उपक्रमांचा पंचक्रोशातील सर्व नागरिकांनी पुरेपूर लाभ घ्यावा। या प्रसंगी डॉक्टर ठाकरे दापत्य धामणगाव रेल्वे यांनी रुग्णसेवा उपलब्ध करून दिली, तसेच रोटरी क्लब अमरावतीच्या माध्यमातून स्त्रियांच्या स्तनाचा कर्करोग तपासणी करता बस उपलब्ध करून दिली। थायरॉइडची चाचणी, रक्तगट चाचणी, डोळे तपासणी, महिलांचे विविध आजार या सर्व तपासण्या निशुल्क उपलब्ध करून देण्यात आल्या। भरघोस उत्पन्न घेण्याकरिता शेतकऱ्यांच्या शेतीतील माती व पाण्याचे परीक्षण व्हावे याकरिता सतत 3 दिवस निरंतर अध्ययन केंद्राचे HOD डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी माती परीक्षणाच्या किट उपलब्ध करून दिल्या। या महोत्सवाला गृहराज्यमंत्री नामदार रणजित पाटील तसेच डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन महोत्सवाला शुभेच्छा दिल्या। या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान वाचनालयाचे अध्यक्ष गिरीधर रोडगे यांनी भूषवले होते, तर प्रास्ताविक वाचनालयाचे सचिव विवेक बिंड यांनी केले। सायंकाळी 6 वाजता भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पार पडले। या सामन्याला युवा तडफदार नेतृत्व व कबड्डीपटू निलेश विश्वकर्मा, प्राचार्य मोहन पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती। अक्षय पुंडेकर, ब्युरो रिपोर्ट, कृषी विज्ञान TV, कुरा।